नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्पॉटलाईट डेली आन्सर रायटिंग चॅलेंजचा जो आजचा प्रश्न आहे तो आपण डिस्कस करणार आहोत तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध लिंक तुम्ही वापरू शकता फेसबुकवर आपला ग्रुप आहे तिथंही फॉलो करू शकता स्पॉटलाईट रायटिंग फोरमच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत आय एस मेन्ससाठी त्याच्यामध्ये डेली आन्सर रायटिंग आणि वीकली जी एस प्लस एस ए यासाठी इनरोल करण्यासाठी स्पॉटलाईट रायटिंग फोरम ॲट जीमेल डॉट कॉम या मेल आय डीवर मेल करून त्यासंबंधीची माहिती तुम्ही मिळवू शकता आता जो प्रश्न आहे आपला तो आहे गिव ब्रीफ डिटेल्स ऑफ प्लाझ्मा थेरपी इन कोविड नाईन्टीन आता जी लोकं मराठीमधून उत्तर लिहित आहेत त्या लोकांसाठी हे फार क्लिअर आहे की प्लाझ्मा थेरपीला मराठीत काय म्हणतात ते तुम्हाला माहीत पाहिजे तर रक्तद्रव असा त्याच्यासाठी शब्द आहे बघा हा ना फक्त ममतानी हा शब्द प्रॉपर लिहिलेला आहे बाकी सर्वांनी प्लाझ्मा प्लाझ्मा असं लिहून ठेवलेलं आहे कसं असतं की तुम्ही एकतर तो शब्द वापरू शकता पण त्यातल्या त्यात त्याच्यासाठी जर प्रॉपर शब्द आहे आणि तो नियमितपणे पेपरमध्ये येतो तर तुम्ही तो लिहिणं अपेक्षित आहे रक्तद्रव उपचार पद्धती असा शब्द आहे प्रॉपर मराठी स्टुडंटनी हे लक्षात घ्या त्याच्यानंतर आता तुम्हाला ब्रीफ डिटेल्स विचारण्यात आलेले आहे प्लाझ्मा थेरपीचं तो ऑब्वियसली बऱ्याच लोकांनी ते खूप प्रॉपरली दिलेलं आहे मग आता याच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट जी येते की इथं ब्लडचं रिलेशन आहे मग ब्लड प्लाझ्मा काय असतो ते तुम्हाला सांगणं अपेक्षित आहे आणि प्लाझ्मा थेरपी याच्यासंबंधीची जर प्रोसेस जी आहे ती प्रोसेस पण दिली होती है ना महेशने ती प्रोसेस दिली होती बघा म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की पेपर कम्पेरेटिव्ह चेक होत असतात आणि याच्यामध्ये तुम्ही किती जास्त देऊ शकता हा एक खूप महत्त्वाचा मेन मुद्दा आहे खरं तर प्रोसेस लिहिलीच पाहिजे का तर त्यातले एक दोन तीन महत्त्वाच्या बाबी तुम्ही लिहिल्या तर चालतील काही इशू नाही आहे प्लस प्लाझ्मा कोण डोनेट करू शकतं चार संबंधीचा चार्ट आला होता बघा द हिंदूला जो आपण डिस्कस केला होता डेली याच्यामध्ये की प्लाझ्मा डोनेट करण्यासाठीचा इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे तोही तुम्ही समजून घेणं अपेक्षित आहे आणि त्याच्यातले काही डिटेल्स जर तुम्ही देऊ शकलात तर ते महत्त्वाचं आहे कारण डोनर कोण आहे ना आजच्या डेटमध्ये तो फार मेजर इश्यू आहे कारण डोनरचा एक मेजर कन्सर्न आजच्या डेटमध्ये आहे आणि प्लस प्लाझ्मा थेरपी संबंधीचे फॅक्ट जे आहेत ते फॅक्ट्स याच्यात येणं गरजेचं आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं केरळमध्ये सुरुवातीला प्लाझ्मा थेरपीचा वापर झाला त्याच्यामध्ये दिल्लीमध्ये ती जी काही हा ना त्याच्यासाठी जी बँक बनवण्यात आली आणि ते सगळे रेफरन्सेस महाराष्ट्रातही तसा एक मोठा प्रयोग झाला तर हे जे काही फॅक्ट्स आहेत ते पण तुम्ही देणं अपेक्षित आहे कारण काय होतं की असे फॅक्ट्स आपल्या उत्तराला अजून कॉन्क्रीट बनवतात तर तो ह्याच्यातला एक फार महत्त्वाचा कन्सर्न आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट की कन्क्लुजन जे आहे कन्क्लुजनमध्ये आता प्लाझ्मा थेरपीच्या बाबतीत जे आहे की एक ऑप्टिमिस्टिक आपण हे ठेवू शकतो तिथं काही लोकांनी की प्लाझ्मा थेरपीसाठी भारतात परमिशन देण्यात आलेली आहे किंवा ती आत्ता सुरू होत होणार आहे असं लिहिलेलं आहे ते पण कन्क्लुजनमध्ये एक तर प्लाझ्मा थेरपीचा उपयोग आधीपासून सुरुवात झालेली आहे आपल्या इथं उपचार पद्धती त्याच्यामुळे तर आत्ता परमिशन दिली असं नाही ते आधीपासून आहे हां त्यासंबंधीचे रिपोर्ट तुम्ही याच्यामध्ये नक्कीच उत्तरामध्ये टाकू शकता आय सी एम आरचं काय म्हणणं आहे सी एस आय काय म्हणतं आहे की प्लाझ्माबद्दलचे जे काही डिबेट्स आहेत की खरंच ते वर्क होतं किंवा नाही याच्यावर मतमतांतरं आहेत ती पण तुम्ही तिथं देणं अपेक्षित आहे आणि कन्क्लुजन जे आहे एक ऑप्टिमिस्टिक की ठीक आहे की बऱ्याच ठिकाणी प्लाझ्मा थेरपीचे रिझल्ट जे काही दिसत शेवटी आपल्याकडं आज वॅक्सिन नाही आहे आणि तिच्यामध्ये ज्या ज्या पॉसिबल ना वेजने आपण त्याला ट्रीट करू शकतो कोविड नाईन्टीनला त्याचा विचार आपण करणं अपेक्षित आहे तर ह्या सगळ्या गोष्टी इथं येणं अपेक्षित होतं स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो